आनंद कार्यक्रमाचे आयोजन सर्वधर्म समभाव मंच ज्याची कल्पना माननीय वनकर साहेबांनी आणि शहीद भाईंनी मांडली, आपण सगळेजण त्यात सहभागी झालो. त्या पहिल्या बैठकीला आपण जी कल्पना मांडली होती ती आज काही प्रमाणावर त्यामुळे ही कल्पना ज्यांनी प्रत्यक्ष सत्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले, मी सगळ्यांची नावं घेत नाही पण त्यांचं मी अकोलेकरांच्या वतीनं नम्रपणाने आभार व्यक्त करतो, तुमचं अभिनंदन आपल्या सगळ्यांचं करतो. दोन्ही वक्ते जे या ठिकाणी बोलले ते आमचे दीपक महाराजांना आम्ही खूप वेळा ऐकतो, जे मित्र आहेत ते मौलाना साहेबांना ऐकण्याची मला आज खरं तर संधी मिळाली. मनकर साहेब आपण अनेक वेळा बोललेलो आहे की जर आपण बोलू लागलो की बरेचसे गैरसमज आपोआप दूर होतील. जगभरातले सगळे जे झगडे आहेत डॉक्टर साहेब, जर आपण एकमेकाशी बोललो आणि समजून घेतलं तर ते शिल्लक राहणार नाही याच्यावर आपल्या सगळ्यांचा विश्वास. खूप गैरसमज केवळ आपण एकमेकाशी न बोलल्यामुळे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये द्वेष नफरत मोठ्या प्रमाणात खदखदताना आपल्याला दिसते. आज आपले दोन्हीही नेते इथे बोलले, नेते केवळ राजकारणातच असतात असं नाही, अध्यात्मातही असतात आणि कुठे जायचं हे जे दाखवतात त्याला नेते म्हणतात. या दोघांनीही आपल्याला सांगितलं आणि दोघांच्याही सांगण्याचा एकच उद्देश होता जो साने गुरुजींनी सांगितला, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. मला असं वाटतं हा सार आहे आपल्या दोघांच्या भाषणाचा. महाराज एकच गोष्ट आमच्या मंचवतीने आम्हाला तुम्हाला सांगायची, आमची तीव्र इच्छा आहे या सगळ्या धर्मगुरूंशी बोलण्याची. ते धर्मगुरु मुस्लिम धर्मगुरू असतील, हिंदू धर्मगुरू असतील किंवा ख्रिश्चन किंवा बौद्ध किंवा जैन धर्मगुरू असतील. झालंय असं की राजकीय नेत्यांना लोकांना ऐकण्याचा पेशन्स संपलेला आहे आणि दुर्दैवाने इतकं खालच्या पातळीवर राजकारण गेलंय की राजकीय नेत्यांवर विश्वास ठेवण्याचा पेशन्स पण लोकांचा संपलेला. आशा जी काय आहे ती आता आध्यात्मिक क्षेत्रात प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांकडून जनतेला आशा आहे. 10वे 13वे कीर्तन आम्ही पाहतो, 2-2, 3-3 तास लोक तुमचं कान घेऊन ऐकतात. मौलाना साहेब मी मुस्लिम धर्मगुरूंचं फार ऐकलेलं नाही पण वाचलेलं नक्कीच आहे, परंतु मला ऐकून माहितीये आणि आता तुम्ही ज्या उभवत्या सैलीत बोलत होते एक तास झाला कोणी हल्लं नाही, त्यामुळे आमचं लोकांनी ऐकणं बंद केलेलं आहे त्याला आम्ही जबाबदार आहोत. तुमचं अजून लोक ऐकतायत आणि म्हणून तुमच्याकडून अपेक्षा आहे. अपेक्षा हीच आहे कि जे असल सांगितलेलं आहे ते तुम्ही लोकांना जर अधिक ताकदीने सांगितलं तर नफरत नावाची द्वेष नावाची गोष्ट संपून जाईल हा माझा विश्वास. दुर्दैवानं फार चांगलं कबूतराचं उदाहरण त्यांनी दिलं, तेच माझ्या मनात खरं तर हा मुद्दा आध्यात्मिक नाहीच आहे. हिंदू धर्म आचरण केल्यामुळे मोक्ष मिळेल कि मुस्लिम धर्म त्याचं आचरण केल्यामुळे जन्नत मिळेल हा मुद्दाच नाहीये, त्याच्यामध्ये वादच नाहीये. वाद राजकीय आहे आणि राजकारणाचा हस्तक्षेप झाल्यामुळे हे सगळे फसाद आहेत असं माझं म्हणणं आहे. दोन धर्म करून एकत्र आले आणि माझ्याच धर्मामुळे मोक्ष मिळेल तुमच्या धर्मामुळे जन्नत मिळणार नाही असा युक्तिवाद फार हमरीतुमरीवर येऊन झालाय, असे संदर्भ आपल्याला मिळत नाही. जे असे धार्मिक दुकानदार प्रकारचे युक्तिवाद झालेले आहेत, अध्यात्मात झालेले आहेत, वेदात झालेले आहेत, माझा फार अभ्यास इस्लाम धर्माचा नाही परंतु मला खात्री आहे की तिथेही अशा प्रकारच्या युक्तिवादांना वाव असेल, ते युक्तिवाद हे एका सभ्यतेच्या आणि प्रेमाच्या व्यासपीठावर झालेले आहेत. आणि हे जे शास्त्रार्थ आहे ज्याचा वेदांमध्ये खूप चांगले उल्लेख केलेले आहेत महाराज, हे शास्त्रार्थ भारतीय भूमीचं अत्यंत चांगलं आभूषण आहे. म्हणजे एकीकडे चार्वाक असतो जो म्हणतो बुद्धिप्रामाण्यवादच खरा आहे, वेद वगैरे मी मानत नाही, आणि दुसरीकडे वैदिक अशा प्रकारचे
अर्थशास्त्रीय आणि धर्मशास्त्रीय असतात ते म्हणतात वेद शास्त्र प्रमाण बाकी मला काही मान्य नाही, इतकी दोघ टोकाची मत ते बंद करता का? नाही संबोधन ही दोन टोकाची मत असताना सुद्धा दोन धर्म गुरुंमध्ये किंवा धर्म मानणाऱ्यांमध्ये भांडण मारामारीपर्यंत गेलेलं नाही. मारामारी आणि संघर्ष धर्माचा वापर राजकारणासाठी सुरू झाल्यानंतर होतो हा तुमचा आमचा अनुभव आहे. आणि म्हणून आमच्याकडून अपेक्षा कमी आहे, तुमच्याकडून अपेक्षा जास्त आहे. ज्या ज्या वेळी बोलाल त्यावेळी मी फार जबाबदारीने आपल्याला सांगतो, तुम्ही जे सांगाल ते लोक ऐकणार आहेत. आणि हे जग कसं पाहिजे हे आता राजकारणी नाही तुम्ही लोक ठरवणार आहे. या भारतामध्ये प्रेम वाढेल की हिंसा, द्वेष वाढेल की भाईचारा हे आम्ही ठरवणार नाही आहोत, तुम्ही ठरवणार आहोत. त्यामुळे तुमची जबाबदारी सर्वात जास्त आहे. एक एक लफ्ज तुम्ही जो बोलाल, एक एक शब्द तुम्ही जो बोलाल, त्याच्यावर हा सगळं जग आकाराला येणार आहे. आणि म्हणून जे असं सांगितलेलं आहे ते तुम्ही सांगावं ही प्रार्थना खरं तर आम्हाला आमच्या मंचावरती तुम्हाला सियासतो राजकारणाला दूर लोट जे संतांनी सांगितलं. मनकर साहेब मला तुम्ही सुट्टी दिली की मला फार आनंद होतो सर्वांनी. आणि मग मी स्वतःला फोडून घेतो रूम मध्ये. गेले 3 दिवस मी बाहेर निघालेलो नाहीये. आज यांनी फार आग्रह केला म्हणून बाहेर निघालो. हे पुस्तक लिहितोय अस्मितेच्या राजकारणावर 30 पानांचं मला करायचंय, झालंय 32 पानांचं वगैरे. त्यासाठी आह साळुंकेने लिहिलेलं काही साहित्य परत वाचायला घेतो. बरी माणूस वाचला पाहिजे, वाचला पाहिजे. आपले डोळे उघडतात, आपल्याला वाटत असं आपण फार वाचून झालं. आपल्या लक्षात येतं की ठणठण खोकाळे, काही कळलेलं नाही आपल्याला, काही कळलेलं नाही. आणि मग जाणीव होते की किती विचित्रपणा आलेला आहे सगळ्या जगाला, किती नफरत पसरलेली आहे. आणि असं काहीच कोणत्याच धर्माने कोणत्याच ग्रंथांनी सांगितलेलं नाही. हो कोणी सांगितलं? विनंती मला आपल्याला करायची आहे, धर्मगुरूंना करायची आहे की राजकारणाचा स्पर्श न होऊ देता असं वारकरी संप्रदायात जे सांगितलेलं आहे महाराज, तुम्ही तुम्ही सांगू लागलात तर हे जग सुंदर होऊन जाईल. त्याच्यापेक्षा दुसरं काही आणि तेच कुराणाच आहे. शेवट करतो मी लिहून आलोय तो पॅरेग्राफ. झिजिया कर लावला औरंगजेबाने आणि झिजिया कर लावल्यामुळे ज्यांनी ज्यांनी जे हिंदू नाही मुस्लिम नाही त्यांनी दाढी वाढवली की त्यांच्यावर कर द्यायचा आहे म्हणून फतवा निघालेला आहे. आणि शिवाजी महाराज मग पत्र लिहितात औरंगजेबाला. मी आता इंटरनेटवर बघते पाहत होतो, वाचा वाचा. औरंगजेबाला शिवाजी महाराज पत्र लिहितात आणि ते सांगतात की हे तुम्ही काय करता आहात, कुराण हे काही तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. माझ्या मनात तेच त्यावेळेस बोलत होत, कुराण हे काही मुस्लिमांचा धर्मग्रंथ नाही आणि ती वाणी ही केवळ मुस्लिमांसाठी नाही सगळ्या मानवजातीसाठी त्यांनी सांगितलेली आहे. आणि छत्रपती लिहितात की मुसलमान जाऊन ज्यावेळी इबादत करतो त्यावेळी तो अल्लाची म्हणजे ईश्वराची स्तुती करतो आणि हिंदू ज्यावेळी मंदिरात जातो तेव्हा तोही प्रार्थना करताना त्याच ईश्वराची स्तुती करतो. तिकडे बाग दिली जाते, बाग दिली जाते, इकडे घंटानाद होतो. दोघही अल्लाला सारखीच आहे, ती त्या एकाच ईश्वराची प्रिय फळ आहेत. त्या भेदभाव कराल तर ती परमेश्वराची गद्दारी असेल. हे लिहितात शिवाजी महाराज. आपल्याला कसं शिवाजी सांगितलं जातो, गोविंद पानसरेंचं पुस्तक वाचलं पाहिजे. शिवाजी कोण? शिवाजी कोण? मित्रांनो संत परंपरेच्या बद्दल तुकाराम महाराजांचं एक्सपोर्ट त्याच्या मागे खाली आपण पाहिलेलं आहे. फार बोलावंसं वाटतं पण मर्यादा आहेत. मी एवढंच सांगतो की हे खूप सुंदर लिहिलंय सर्वांनी, सगळ्यांनी प्रेम, सगळ्यांनी जिव्हाळा सांगितलंय साहेब. कुणीच नफरत सांगितलेली नाही, नफरत राजकारण्यांनी सुरू केलेली आहे. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे, आमचं म्हणणं एवढंच आहे धर्मामध्ये राजकारण आणू नका. जग खूप सुंदर, खूप सुंदर, बस एवढं आपण करू शकलो.
आता हे करू शकतो की नाही मला माहित नाही, परंतु कृष्णा खोपकर नावाचे कॉम्रेड होते, मी असाच अस्वस्थ व्हायचो लहानपणी, म्हणजे चळवळीत आलो तेव्हा खूप बोलायचो त्यांच्याशी, असं झालं तसं झालं, हे संपलं ते संपलं, ते शांतपणे ऐकून घ्यायचे आणि ते वाक्य सांगायचे, आजी तू फार टेन्शन घेऊ नकोस. ते म्हणायचे की जग जागतिक पातळीवर काय चाललंय, समाजात काय चाललंय, देशात काय चाललंय ते सुरू राहील, तू तुझ्या अंगणाची लढाई शाबूतपणाने लढ. त्यांना असं सांगायचं होतं की जगात काय होईल, भारतात काय होईल, निवडणुका जवळ आल्यावर काय होईल त्याची चिंता करायची त्यांना करू द्या, आपण पण करू, पण आपण आपल्या अंगणाची लढाई लढू. आपला अकोला हा मागच्या पिढीने खऱ्या वारकऱ्यांनी सांगितलेल्या किंवा खऱ्या कुराणाने सांगितलेल्या प्रेमाचं ज्वलंत उदाहरण आहे हे माझं मत आहे. माझे आजोबा, माझ्या चारी पाचवे आजोबा हे नियमितपणाने मी आपल्याला सांगतो विडी बांधायचे, आणि विडी बांधायच्या कारखान्यामध्ये, अरे ईश्वर आला एकत्र जर कुठे आला असेल तर त्या कारखान्यामध्ये यायचं विडी कामगारांच्या, आणि किती प्रेम किती जिव्हाळा मी आपल्याला सांगतो. मतकर साहेब आमच्या आजोबा बाबूराव नवले त्यांना दोन बहिणी ओवाळायला आल्याशिवाय त्यांच्या खऱ्या बहिणीला बाबा ओळून देत नव्हते, आणि एक बहीण यांची दाट पडातून जी मुस्लिम दलित समाजाची असायची आणि एक बहीण यांची अकोल्यामधून ती मुस्लिम समाजाची असायची. किती प्रेम होत. माझं लहानपण गेलंय, मी गाडीवर बसून यायचो राजदूतवर आणि मी तुमच्या सर्व मुस्लिमांच्या घरांमध्ये तुमच्या ओट्यापर्यंत घरापर्यंत युनियनचं काम करायची, माझे आजोबा त्यांच्या बरोबर यायचे. आपल्या अंगणाची लढाई बाबांना आपण लढूया, विष येतील दोन्ही बाजूने येतील, कोणाच कुणी आपवत नाही, कट्टरता येतील दोन्ही बाजूने येतील, त्यांना राजकारण करायचं म्हणून येतील. आपण त्यांना सांगूया राजकारण राजकारणाच्या जागे राहू द्या, आम्हाला आमच्या तालुक्यामध्ये प्रेमाने राहू द्या, एवढी लढाई मात्र मित्रांनो आपण करू शकतो. ही आपण करावी ही विनंती आपल्या सगळ्यांना आहे. आज खूप चांगली सुरुवात झाली. दोन्ही धर्मगुरूंना आम्हाला परत एकदा विनंती करायची की तुम्हाला जिथे जिथे संधी मिळेल तिथे प्रेम आणि खरा धर्म सांगूया, जगाला प्रेम अर्पावे हा धर्म सांगूया. पुन्हा एकदा सर्वांनी आपण वेळ दिला, विशेषतः ज्या मित्रांनी हा संकल्पना यशस्वी करण्यासाठी मदत केली सगळ्यांचा आभार मानतो. आपल्या सगळ्यांचा आभार मानून मंच वतीने आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान, मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा, सहावार साडी, नववार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली, लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री, लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे, महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले, आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.